मोदी भी है दादा, मोदी भी डाल दादा बस बस का। हाँ सर याद आ रहा है। चल रहा शिव आलाच नाही मी। अरे मी म्हणतो मला काल ते आठ सारखं आलत ना हे पोर नसते ना तर हे मला धामले धामले किती दिवसात या बागा मध्ये पडे राहत सापडता मी नाही इकडे जा साहेब तू चार पाच थोडं दिसले बरे कव्वे कव्वे झाडायचे बी आणवा रे फेकनाच आहे तो बा पुरा फेकनाच आहे पुरा फेकना आता साहेब आले काढलो आणि सांगता फक्त ते याच्यावर काही बी उभे राहणार होतो मी त्यावर तिकडे वावर नाही हो ते सांगतील ना तरी घेऊ द्या बारे माझं नाव विशाल प्रभाकर बंगाळे। मी 4 एकर केळी लावली होती, तिच्यातले 2000 खोड पडलं आणि एका खोडाला 50 रुपये खर्चाप्रमाणे आला होता मजुरीसहित। आता दादा किती हजाराचं नुकसान तुमचं किती लाखाचं झालं असेल? आम्ही पूर्ण समजा 4 एकर लावले होते तरी 8-1 लाख रुपये खर्च लागला होता, तिच्यातला आता धरून चालावं। कापणीला आलती का? कापणीची होती ना। कोणी कोणी पाहणी केली काय तुम्हाला? पाहणी कृषी अधिकारी ते आले होते। काय मदतीची किती मदतीची तुमची? आता जे शासन दे देईन त्याच्यावर अवलंबून आहे। शासन देईल असं वाटतं का? काय शासन तर देईन काय देत नाही, पण मग आता मदत हवा आहे, मदत हवी आहे आम्हाला। दिलीप मकडू बोंडे। काय झालं दादा काल वादळी? काल वादळी आलं 12 आपलं 2:30 आणि सर्व केळी भुईसपाट झाली। किती एकर केळी होती तुमची? ते 8 एकर केळी होती। 14,000 खोड होते। 100% नुकसान झालं आहे, पहा तुम्ही तुमच्या हे पायर आले मीडियावाले बोला काय बोला। एक ए 14,000 केळी आहे, एका खोडाला 60,000 रुपये खर्च 60 रुपये खर्च लागला आहे, मजुरी धरून 70-75 होतो तो। आणि हे मागच्या वर्षी बी आम्ही केळी लावली होती, तिच्यावर शिवमिव पडला होता, त्या शिवमिवमुळे तो काटून फेकून दिला। आता कर्ज काढून हे सर्व केळी उभी केली होती, हे वादळी वाऱ्यामुळे सर्व 100% केळी पडून गेली। व किती नुकसान झालं असेल आता तुमचं सर्वसाधारण? आता हे 14,000 खोडायचं कमीत कमी आमचे 10-12 लाखाचं नुकसान झालं व याची शासनाकडून आम्हाला मदत मिळावी। व आता कोणी पाहणी करून गेलं का तुमचं? हे आमचे कृषी अधिकारी पाहून गेले, ते आता पंचनामा करतील। व आपलं नाव काय? माझं नाव एस के पाटील, कृषी सहाय्यक, वरणगाव। काल 4:30-4 दुपारी झालेल्या अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे शेतकरी शेतकऱ्यांच्या केळी पिकाचे आतोनात नुकसान झालेलं आहे, तरी 70% नुकसान झालेलं आहे त्यांचे वरणगाव शिवारातील। आता काय शासनाकडून यांच्या मदत मिळेल कसं? शासनाकडं यांचे पंचनामे करून शासनाकडे सादर करून ह्यांना नुकसान भरपाई कशी भेटेल सर्वोत्तरी प्रयत्न करू आम्ही। आता आज तुम्ही पाहणी केली, काय परिस्थिती आहे शेतामध्ये?
शेतामध्ये केळी पिकाचे नुकसान झालेले आहे सध्या. खोडक कापणीवर आलेली केळीची खोडक पडलेली आहेत. किती नुकसान एका एका शेतकऱ्याचं झालं असं तुम्हाला वाटतं सर? एका एका शेतकऱ्याचं समजा 5-7 हजार खोड असेल तर 4 हजारपर्यंत नुकसान झालेलं खोडाचं. उमाकांत जनार्दन बोंडे. काय झाली परिस्थिती पावसामुळे केळी? चक्रीवादळामुळे 5 हजार बाग माझा संपूर्ण नष्ट झालेला आहे. खूप खर्च आलेला आहे त्याला. किती खर्च झाला दादा? किती खोड होती शेतामध्ये? 5 हजार. किती एकर मध्ये लागवड केली? 3 एकर मध्ये लागवड केलेली आहे आणि मला जवळजवळ 2.5 ते 3 लाख रुपये खर्च आलेला आहे याला. खूप नुकसान झालं आमचं. मागील वर्षी 5 हजार केळी लावलेली होती, त्याच्यावर रोग आलेला असल्यामुळे मागच्या वर्षी आम्हाला काहीच उत्पन्न आलेलं नाही होतं. या वर्षी मी केळी लावली, आईन काटनवर केळी आली आणि ह्या चक्रीवादळामुळे माझं संपूर्ण 5 हजार बाग नष्ट झालेला आहे, भुईसपाट झालेला आहे. आणि आईन काटणीच्या टायमावरती संपूर्ण नष्ट झालेला आहे. बस.